गाण्याला आणि कवितेला भाषेची बंधनं नसतात, म्हणूनच की काय हिंदी गायक आपला आवाज मराठीत देतात व मराठी गायक हिंदीमध्येही गातात. सुरेश वाडकर, लता दीदी, आशा भोसले इत्यादी मूळचे मराठी गायक, पण हिंदीमध्येही त्यांनी स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण केली आहे. तर कुणाल गांजावाला, सोनू निगम, श्रेया घोषाल इत्यादी सारख्या हिंदी गायकांनी मराठीतही आपलं नशीब आजमावलंय. संगीत आणि गीतांनी मराठीत अधिराज्य करणाऱ्या अजय अतुल ह्या जोडीनेही हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकलंय. सिंघम आणि अग्निपथ ह्या हिंदी चित्रपटाला अजय अतुलचा आवाज आणि संगीत लाभलंय. व मराठी शब्दांचा राजा गुरु ठाकूरनेही हिंदीत फरारी की सवारी साठी मला जाऊ दे हे गाणं लिहिलं आहे. निलेश मोहरीर आणि अश्विनी शेंडे बगवाडकर हे सुद्धा एका आगामी हिंदी मालिकेसाठी गाणं करत आहेत अशी ऐकीव बातमी आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतली आघाडीची संगीतकार जोडी विशाल शेखरही आता मराठीत आपलं नशीब आजमावतात. यावरून संगीत आणि गाण्याला भाषेची बंधनं नसतात हे सिद्ध होतं, नाही का? राजश्री.com करिता वैभवी प्रधान.